नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात सर्व? मजेत ना? तर आपल्या तुम्हा या ऑनलाईन लेक्चरमध्ये किंवा सिरीजमध्ये मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आज आपण मराठीचा अत्यंत महत्त्वाचा असा चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत, धड्याला सुरुवात करणार आहोत. आजचा आपला टॉपिक आहे प्रयोग. प्रयोग हा तसा प्रत्येकाचा काय म्हणतात त्याला कठीण किंवा समजून कठीण वाटणारा असं चॅप्टर तुम्हाला वाटत असेल, परंतु तो खूप सोपा आहे. जर आपण समजून घेतला तर तुमच्या तो कायम लक्षात राहील. प्रयोग हा आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत, सिरीजमध्ये पाहणार आहोत थोडक्या. त्याच्यामुळे तुम्ही हे लेक्चर्स पूर्ण पाहाच, ठीक आहे? तर आपण आज सुरुवात करूया प्रयोग. प्रयोग म्हणजे काय? तर आपला जो कर्ता आणि कर्म, हे वाक्यामध्ये जे कर्ता आणि कर्म असतात यांची क्रियापदाशी काय संबंध आहे, काय संबंध आहे किंवा क्रियापदाशी जोडणी म्हणजे प्रयोग. जोडणी जी आपण करतो असते त्यालाच आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो. प्रयोगाचे आपल्याकडे तीन प्रकार पडतात, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. प्रत्येकाचे उपप्रकार आहेत, ते आपण पुढच्या सिरीजमध्ये टप्प्याटप्प्याने आणि ट्रिकनुसार पाहणार आहोत. अत्यंत कमी वेळामध्ये एखाद्या उदाहरण कसं ओळखायचं, कोणत्या प्रयोगाचं आहे आणि कोणता उपप्रकार आहे आपण सहज आणि पटकन ओळखू शकतो, त्यासाठी हे लेक्चर तुम्ही पूर्ण पहा, ठीक आहे? तर आपल्या प्रयोगाचे एकूण तीन प्रकार पडतात, कर्तरी, कर्मणी, भावे. थोडक्यात आपण समजून घेऊ. पहिला कर्तरी प्रयोग. कर्त म्हणजे कर्ता महत्वाचा तुम्हाला तिथे दिसतो. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलते, म्हणजे कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार. काय? कर्त्याच्या लिंग वचनानुसार काय बदलते? क्रियापद बदलते, त्याला आपण कर्तरी प्रयोग. आणि कर्ता प्रथम येत असतो. कसं बरं ओळखायचं? उदाहरणासहित आपण पाहू. उदाहरणार्थ दादापणे सिंपलच घ्या, राम आंबा खातो. तर राम हा काय झाला? कर्ता. आंबा हे कर्म, खातो हे क्रियापद. काय व्याख्या काय? जर रामाचं लिंग बदललं तर क्रियापद पण बदललं पाहिजे. दादा रामा मुलगा आहे, मुलगी करा त्याच्यामध्ये. आपण एखादं बोललं सीता, सीता आंबा खाते. बघा, कर्ता बदलला, क्रियापद बदललं, खातोचं खाते झालं. जर कर्ता बदलला क्रियापद बदलतं, कर्तरी प्रयोग, ठीक आहे? अशी उदाहरणं तुम्ही अजून घेऊ शकता. आता दुसरं एक आपण बघूया, पुढचा प्रयोग पाहूया, तो म्हणजे कर्मणी प्रयोग. कोणता? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म कर्म महत्वाचं आहे. तुमची तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहील की इथे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथम येत असतो, म्हणजे कर्त्याला कोणतंही प्रत्यय नाही. जर तुम्हाला दिसलं वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही आहे तर समजून जायचं की काय कर्तरी प्रयोग आहे. पुढे बघून ऑप्शन बघायचे असते, कर्त्याला प्रत्यय नाही आहे, कर्तरी प्रयोग. पुढचा आपण कर्मणी प्रयोग, कर्म. ही पण वाक्यात अशीच होते, कर्मानुसार क्रियापद बदलते, म्हणजे कर्माचं लिंग वचन जर बदललं तर क्रियापद बदललं पाहिजे, तर तो कर्मणी प्रयोग होतो लिंग वचनानुसार. उदाहरण घेऊ, काय काय बरं घेऊया आपण. आता एखादी घेऊया आपण, आता हेच उदाहरण घेऊया, राम आंबा खातो. आता राम किंवा रामने आंबा खाल्ला, काय सॉरी आंबा खाल्ला. आता याच्यामध्ये बघा, आंबा हे काय कर्म आहे, कर्म बदलून बघा क्रियापद बदललं. आता आंबा हे तसं पुरुष लिंग आहे, पुरुष. अच्छा स्त्री वाचक करा बघू, रामने चिंच घेऊ खाल्ली. बघा, कर्म बदललं, क्रियापदही बदललं, क्रियापद बदललं म्हणजेच हा कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? कर्म प्रथम आहेत, म्हणजे कर्माला कोणत्याही प्रकारचं लिंग काय नसतं, प्रत्यय नसतं. आणि कर्ता असला तर त्याला प्रत्यय असते,
इथे बघा, कर्त्याला प्रत्यय असलं म्हणजे हा कर्तरी प्रयोग नसणार, म्हणजेच कर्मणी असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे कर्मणी प्रयोग तुम्ही सहजगत्या ओळखू शकता. पुढचा आपला तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भावे प्रयोग. भावे प्रयोगामध्ये काय, भावेमध्ये कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणजे कर्ता आणि कर्म जरी बदललं तरी क्रियापद तटस्थ राहते. तटस्थ राहते म्हणजे बदलत नाही, तसंच राहतं. वैशिष्ट्य म्हणजे हे सहजपणे ओळखू शकतो. कर्ते आणि कर्माला काय आहे प्रत्यय दिसली की हा कुठला प्रयोग आहे, भावे प्रयोग आहे, हे तुम्ही सहजगत्या ओळखू शकता. उदाहरण आपण आता एखादं घेतलं की रामाने रावणाला मारावे. उदाहरण घेऊया आपण, रामाने रावणाला मारावे किंवा मारले. आता इथे बघा, रामाला पण प्रत्यय आहे, रावणाला पण प्रत्यय आहे, दोघांना पण प्रत्यय आहे, म्हणजे कुठला प्रयोग, भावे प्रयोग. आता इथे इथे तुम्ही लिंग जरी बदललं तरी बघा, रामाच्या ऐवजी सीतेने रावणाला मारावे, क्रियापद बदलतं का, नाही. किंवा आपण सीतेने रावणाला मारावे, म्हणजेच आपण कर्त्याचं लिंग बदललं तरी पण क्रियापद बदलत नाही. इथे जर कर्म जरी बदललं तरी पण क्रियापद तटस्थ राहिलं पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणू शकतो, भावी प्रयोग. तर एवढं सिंपल आहे आपल्याला प्रयोग ओळखणे. काय, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार बदलते, कर्मणी प्रयोग कर्मानुसार, भावी प्रयोगात दोघांनुसार बदलत नाही. ठीक आहे, नि शॉर्टकट शॉर्टकट ट्रिक म्हणजे कर्ता प्रथम आहेत, कर्मणीमध्ये कर्म प्रथम आहेत, आणि ते कर्ता आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय असतो. ओके, तर आजचं लेक्चर हे आपल्याला कसं वाटलं, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपण हे सिरीजमध्ये पाहणार आहोत, त्याच्यामुळे पुढचं लेक्चर पाहायला विसरू नका. अगदी शॉर्टकट ट्रिकमध्ये आपण इतर उपप्रकार पाहणार आहोत सहजगत्या ओळखण्यासाठी. ओके, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. धन्यवाद. आणि हो, जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची पण दाबा. काय बे, धन्यवाद.